आमगांव विधानसभा क्षेत्र के देवरी तालुका के चिजगढ़ जिला परिषद क्षेत्र के सैकड़ों कार्यकर्ताओं ने कांग्रेस को आखिरी झटका दिया है। पूर्व विधायक संजय पुरम के भाजपा में प्रवेश से आमगांव विधानसभा क्षेत्र में हलचल मच गई है। देवरी तालुका के चिजगढ़ जिला परिषद क्षेत्र के सैकड़ों कार्यकर्ताओं ने आज आमगांव विधानसभा क्षेत्र से महायुति उम्मीदवार संजय पुरम का समर्थन करते हुए पूर्व विधायक संजय पुरम की उपस्थिति में भाजपा में शामिल हुए। कांग्रेस पार्टी ने मौजूदा विधायक सहसराम कुरुटी का टिकट काट कर रिटायर अधिकारी राजकुमार पुरम को टिकट दे दिया है। ऐसे में तस्वीर यह दिख रही है कि विधानसभा में कांग्रेस के कई कार्यकर्ता नाराज है। ऐसे में अंदाज लगाया जा रहा है कि कांग्रेस पार्टी को कई बड़ी चुनौतियों का सामना करना पड़ेगा। भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच मी चिजगढ़ क्षेत्रामध्ये आज दौरा केला। त्या दौऱ्यादरम्यान अनेकांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला। आपण बघत असाल शेकडोच्या संख्येने काँग्रेसमधून आलेले कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। याच्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव, शेतमजूर ते सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। शेतकऱ्यांना सगळा माहित आहे का धानाला बोनस कोण देते, धानाचा रेट कोणी वाढवला, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कोणी पाठवलं, लाडक्या बहिणींना प्रतिमहा 1500 रुपये कोणी पाठवला, हे सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकार अजितदादा पवार शिंदेसाहेब यांनी आपल्याला हे सगळं केलेलं आहे आमच्यासाठी म्हणून हे सगळ्या जनतेला माहीत आहे। आणि त्याच्यामुळे जनता यावेळेस जनतेने ठरवून टाकलेलं आहे यावेळेस की काँग्रेसला मतदान करायचं नाही, भारतीय जनता पक्षाला विकासावर मतदान करायचं हे जनतेने ठरवलेलं आहे। आणि त्यामुळे निश्चितच भूतो न भविष्यतो एवढ्या मताधिक्यानं आपण आमगाव विधानसभा जिंकणार। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।